कोकण कोकण म्हटलं की आपल्याला आठवतो निळ्या शारचे समुद्र, तेथील हिरवी हिरवी नारळाची झाडे आणि कोकणामधली समुद्रकिनारे। तर असे सुंदर समुद्रकिनारे बघण्यासाठी मी आलो आहे मालवणला। मालवणला वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज पण केल्या जातात, स्कूबा डायविंग, पॅरासिलिंग, बनाना राईड, जेट स्की अशा खूप प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज इथे आहे। मला आवडली इथली स्कूबा डायविंग, तर मी आज इथे स्कूबा डायविंगसाठी आलेलो आहे। स्कूबा डायविंग करण्याआधी स्कूबा डायविंग इन्स्ट्रक्टरने आम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन दिल्या। त्यानंतर आम्हाला पाण्यामध्ये उतरवून थोडा वेळ स्कूबा डायविंगची ट्रेनिंग दिली आणि आपल्याला कम्फर्टेबल असेल तर ते आपल्याला त्यानंतर पाण्यामध्ये घेऊन जातात। स्कूबा डायविंग करताना घाबरण्याची काहीही गरज नाही। आपल्यासोबत पाण्यात एक ड्रायव्हर असतो, तो आपल्याला पकडून पाण्यामध्ये घेऊन जातो। पाण्यामध्ये आपल्याला रंगीबेरंगी फिशेस बघायला मिळतात। स्कूबा डायविंगच्या पॅकेजमध्ये आपल्याला एक व्हिडिओ पण बनवून मिळतो। हा माझा स्कूबा डायविंगचा खूप छान एक्सपिरियन्स होता, कारण की आम्ही जेव्हा स्कूबा डायविंग केली तेव्हा पाणी पूर्ण क्लिअर होतं। तुम्हाला कधी मालवणमध्ये स्कूबा करायचं असेल किंवा वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करू शकता। कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।